नमस्कार नमस्कार सर, आपला परिचय द्या। मी शीतलनाथ भोपाल मानिकसाठे, राहणार किल्लारी, तालुका औसा, जिल्हा लातूर। माझा मोबाईल नंबर 82 75 91 67 06। ह्या ऊसामध्ये तुम्ही काही बायोफॅक्टरचे फर्टिलायझर वापरलेले आहेत, ते कसे वापरले त्याच्याबद्दल आमच्या शेतकऱ्यांना थोडीशी माहिती द्या। मी जानेवारीच्या एंडिंगला हा ऊस लावलेला आहे। बरं, ऊस लावल्यानंतर एक महिन्यानंतर पूर्ण फुटल्यानंतर बायोफॅक्टर आधार गोल्ड आणि 2 पोते युरिया, 2 बॅग आधार गोल्ड, 2 बॅग युरिया युरिया ओके, हे दोन्ही ह्या प्रत्येक शरीराला टाकून वापरलेला आहे। त्याच्यामुळं हे ऊस जे आहे त्याचे रिझल्ट बायोफॅक्टरचे किंवा त्या आधार गोल्ड आणि युरियाचे वापरल्यानंतर ह्या ऊसाचा रिझल्ट चांगला आहे आणि ऊस व्यवस्थित आहे, मोठा आहे। कांड्याचं अंतर साधारण हे 2 कांडीतलं अंतर तुम्ही हात ठेवा बरं, त्या असं 2 कांडीतलं अंतर किती सांगू इच्छिता तुम्ही? एक इत म्हणजे जनरली जर बघितलं ऊसामध्ये तर 2 कांडीतलं अंतर 2-3 ते 4 इंचापर्यंत असतं। छोट्या काड्या सुरुवातीच्या लहान असलेल्या बुडामधल्या ज्या काही कांड्या असतात त्यांचं अंतर जास्त नसतं, परंतु इथं साधारण 1-1 इंचच कमी। आपण 2 इंचचं अंतर जरी धरलं तरी ऊसाची उंची भरपूर। आता 2 कांड्यामध्ये 1 फूट 2 कांड्यात 1 फूट। आता साधारण ऊस किती कांड्यावर आहे तुमचा? 12-14 कांड। आणि ऊसाची उंची तुम्ही उठून उभा राहा थोडं, त्याच्यापेक्षा 1.5 परस आहे। तर बायोफॅक्टरचे उत्पादन वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधान आहे सर। बायोफॅक्टरचे आता ह्याच्यानंतर मी खत टाकणार आहे, NPK, सुमका, आधार गोल्ड, बायोपोटॅश। चालेल, बाजूच्या शेतकऱ्यांना काय इच्छा तुम्ही मेसेज देऊ इच्छिता? काही नाही, बायोफॅक्टरचे जर उत्पादनं वापरलो तर 100% रिझल्ट येईल, या अपेक्षित आहे। चालेल, धन्यवाद।